नमस्कार कार्यक्रमांच्या व्हिडिओच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून अनेक तरुण तरुणी संपर्कामध्ये येतात तसे एक तरुणी माझ्या संपर्कामध्ये आली आणि ती मला म्हणाली की मला माझ्या आयुष्याचा कंटाळा आलेला आहे की बघावं तेव्हा मला माझ्या लाईफमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतंय तडजोड करावी लागते मी तिला म्हटलं का जीवनामध्ये तडजोड ही करावीच लागते जर नाही केलं तर बरेचसे प्रश्न हे सुटत नाहीत ते वाढत जाणारे असतात मी तिला सांगितलं की तुला डार्विनचा सिद्धांत माहिती आहे का तर डार्विनचा सिद्धांत आहे सर्वाईल ऑफ द फिटेस्ट म्हणजे सर्वाईव्ह कोण करू शकतो तर जो, जो फिटेस्ट आहे जो बलशाली आहे आपल्याला या ठिकाणी सर्वाईल ऑफ द फिटेस्टचा एक अर्थ तडजोड या भावनेतून घ्यायचा आहे कारण की तुमचं माझं जीवन जे आहे ते अगदी तडजोड करण्यासारखंच आहे आपण नव्हे जगातल्या अनेक लोकांनी अनेक महापुरुषांनी ज्यांनी स्वतःला अवतार मानलं अशा देवतांनी सुद्धा जीवनामध्ये खूप तडजोडी केलेल्या आहेत कारण की आपण जेव्हा तडजोड करतो तेव्हा कमीपणा नसतो तर आपल्या मनाचा मोठेपणा असतो की आपण आपल्या जीवनाशी प्रामाणिकपणे काहीतरी व्यवहार करतो आहे प्रामाणिक राहतो आहे आणि त्याचबरोबर आपल्याशी आपल्याला स्वतःबद्दलचा आदर हा वाढवायचा असतो मोडेन पण वाकणार नाही हे वाक्य जे आहे ते छत्रपतींच्या तोंडामध्ये खूप छान शोभून दिसायचं कारण की त्यांची महती आणि महत्त्व तेवढं होतं त्यांच्यावर तेवढी शक्ती होती स्वतःचा आत्मविश्वास होता पण आजच्या युगामध्ये आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं हे वाक्य म्हणाले की मोडेन पण वाकणार नाही तर आपण ह्या जीवनामध्ये सर्वाईव्ह करू शकत नाही यासाठी आपल्याला सर्वाईव्ह ऑफ द फिटेस्ट याचा एक अर्थ घ्यायचा आहे ते म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढी आपल्याला तडजोड करायची आहे आपल्या जीवनामध्ये आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्याच्यामध्ये आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्यामध्ये आपल्याबरोबर जी लोक काम करतात त्यांच्याबरोबर आणि असं जर आपण तडजोड केली तर आपण आपलं जीवन आनंदाने जगू शकतो मग तिला अनेक उदाहरणं त्या मुलीला दिली मी आणि सांगितलं का तडजोड हा आपल्या जीवनाचा भाग आहे आपल्याला त्या तडजोडीच्या माध्यमातून कळत असतं की आपले पेशन्स किती आहेत आणि ज्यांच्याकडे सर्वात जास्त पेशन्स असतात ती लोक सर्वात जास्त समाधानी असतात कारण की एखादी गोष्ट आपल्याला आत्ता नाही मिळाली तर ठीक आहे ती मला पुढच्या वेळेला मिळेल याला म्हणतात समाधान पण ती गोष्ट मला आत्ताच का नाही मिळाली याचं जेव्हा मला दुःख होतं त्याचा मी जेव्हा त्रागा करतो तेव्हा माझ्या वाट्याला फक्त आणि फक्त निराशा आणि अपयश येत असतं तर ही निराशा टाळण्यासाठी आपल्यासाठी जे रिझर्व आहे जे योग्य आहे ते मला मिळणार आहे आणि मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तडजोड आपल्याला करायची आहे करावी लागते आणि अशी तडजोड आपण केली तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्की यशस्वी होऊ शकतो तर आपल्याला द फिटेस्ट हा शब्द एका अर्थाने तडजोडीसारखा घ्यायचा आहे आणि हा तडजोडीसारखा घेतलेला शब्द जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरला तर आपलं आचर जीवन आनंदी होणार आहे मी त्या मुलीला बोललो की तिला किती समजलं असेल हे तिलाच माहिती आहे कारण की एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की झोपलेल्या माणसाला जाग करता येतं पण झोपेच्या सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये अशा काही धारणा असतील की माझ्याच बाबतीत का मी जे काही करतो आहे ते तर योग्यच आहे पण मलाच अशी माणसं का भेटतात मलाच आयुष्यभर तडजोड का करायची आहे तर याचा विचार करण्यापेक्षा त्याच्यावरती उत्तर शोधणं हे केव्हाही चांगलं असतं तरच आपण नैराश्यासारख्या एका महाप्रचंड आजारापासून आपली स्वतःची सुटका करून घेऊ शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा त्याचबरोबर असे अनेक व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये असतील का ज्यांना असं वाटत असेल की मीच का म्हणून त्यांच्यापर्यंत आपले हेच सगळे व्हिडिओ नक्की पाठवा आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे असे माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहता येतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद